नमस्कार ज्योतिष रेसिपीमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते आज आपण खूप साधी सोपी आणि चवीला खूप चविष्ट अशी असणारी गावरान पद्धतीची साधी सोपी अशी थाळी पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर थाळी बनवण्यासाठी मी एका कडेमध्ये दोन मोठे चमचे तेल ओतलेलं आहे जिरा आणि मोहरीची फोडणी दिल्यानंतर एक चमचा लसूण जो आहे तो ठेचून टाकलेला आहे लसूण छानसा परतल्यानंतर त्याच्यामध्ये मी एक कांदा जो आहे तो उभा कट करून घेतलेला आहे तो आता आपण छानसा ब्राऊन कलर येईपर्यंत तेलामध्ये परतून घेणार आहोत कांदा परततो आहे तोपर्यंत मी एका बाउलमध्ये एक मोठे तीन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे आता ते मी व्यवस्थित पाणी ओतून मिक्स करून घेतलेला आहे कांदा छानसा ब्राऊन कलर आलेला आहे कांद्याला आता त्याच्यामध्ये मी पावडर मसाले ॲड केलेले आहेत आता याच्यामध्ये मी हळद अर्धा चमचा टाकलेली आहे आणि दीड चमचा लाल मिरची पावडर आणि धनापूर टाकलेली आहे आणि याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी ओतलेलं आहे आता हे जे बेसन बनवणार आहोत आपण ते लाल मिरची पावडरचं बनवणार आहोत आपण नेहमीच हिरव्या मिरच्या मिरचीचं जे आहे ते बेसन बनवतो यावेळेस आपण थोडंसं वेगळं बेसन बनवणार आहोत तर पाण्याला छानशी उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये आपण जी बेसनची पेस्ट बनवून घेतली होती ती मी ॲड केलेली आहे ते आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ गॅसची जी फ्लेम आहे ती मिडियमच ठेवायची आहे आणि सतत हलवत राहायचं जेणेकरून बेसन पिठाच्या ज्या आहेत त्या गुठळ्या होत नाहीत व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे एक पाच ते सहा मिनटं मी मंदाशा गॅसवर बेसन जे आहे ते शिजवून घेतलेलं आहे आता याच्यावरती तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोथिंबीर ॲड करू शकता आता मी कोथिंबीर टाकलेली आहे थोडंसं आता आपण हलवून घेऊ बेसन जे आहे ते थोडंसं पातळच केलेलं आहे कारण आपण भाकरीसोबत खाणार आहोत खूप छान लागतं तुम्ही तुमच्या आवडीनुसार दाटसर किंवा पातळ ठेवू हो शकता मी पातळच ठेवलेलं हो आहे तर बेसन तयार झालेलं आहे आता दुसऱ्या कढईमध्ये मी एक मोठा चमचा तेल ओतून फोडणी दिलेली आहे लसणाची लसूण छान सापरतल्यानंतर आता आता याच्यामध्ये मी तांदुळशाची जी भाजी आहे ती व्यवस्थित निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती आता आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत तर भाजी तांदुळशाची भाजी जी आहे ती मी छानशी ॲड केलेली आहे आता हे आपण व्यवस्थित हलवून घेऊ जेणेकरून तेलामध्ये छानशी फ्राय होईल गॅसची फ्लेम आहे ती मीडियमच ठेवायची आहे आता याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ ॲड करू याच्यामुळं काय होतं भाजीला आमचंच पाणी सुटतं आणि भाजी लवकर शिजण्यास मदत होते तर आता मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता पाणी सुटलेलं आहे आता याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेंगदाण्याचं कूट ॲड करू शकता हवं तर तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरची पण टाकू शकता तर मी शेंगदाण्याचं कूड जे आहे ते ॲड केलेलं आहे थोडंसं मोठंच ठेवायचं याच्यामुळे काय होतं चव खूप छान येते तर आपली भाजी तयार झालेली आहे आता मी लोखंडी तव्यामध्ये जे आहेत त्या हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या भाजून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक कांदा आणि एक टोमॅटो जे आहे ते चिरून ॲड केलेलं आहे आणि थोडासा लसूण ॲड केलेला आहे हे आता आपण व्यवस्थित हलवून घेऊ आणि छानसं भाजून घेणार आहोत डाग पडेपर्यंत तुम्ही पाहू शकता मस्त असं आपण भाजून घेतलेलं आहे साहित्य आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करून घेऊयात आता यामध्ये तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ ॲड करू शकता तर मस्त मी ग्राइंड करून घेतलेला आहे आणि तडका बनवून घेतलेला आहे आणि तो तडका दिलेला आहे आणि आता याच्यामध्ये आपण थोडासा कच्चा कांदा टाकणार आहोत खूप वेगळ्या पद्धतीनं अशी हिरव्या मिरचीची जी पचडी आहे ती तयार झालेली आहे खूप छान आणि खूप मस्त अशी लागते तुम्ही नक्की बनवून पहा त्याच्यावरती थोडंसं तेल ओतून तुम्ही ही चपातीसोबत भातासोबत खाऊ शकता तर मस्त अशी हिरव्या मिरची पचडी तयार झालेली आहे आता आपण बाजरीच्या पिठाची भाकरी बनवून घेणार आहोत तर पीठ जे आहे ते मी मळून घेते आता पाण्यामध्ये मी थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे त्याच्यामुळं काय होतं भाकरीची जी चव आहे ती खूप छान येते तर आता मी भाकरी जी आहे ती थापून घेते आता या भाकरी थापून झालेली आहे आता याच्यावरती आपण थोडंसं पाणी लावून घेऊयात पाणी लावून घेतलेलं ला आहे गॅसची जी फ्लेम आहे ती मिडियमच ठेवायची आहे अन्यथा करपते भाकरी तर भाकरी उलतून घेतलेली आहे छानशी आता आपण दुसऱ्या साईडनी जी आहे ती भाकरी भाजून घेऊयात तर मस्त अशी आपली बाजरीची भाकरी जी आहे ती तयार झालेली आहे अशाच करून मी भाकऱ्या बनवून घेतलेल्या आहेत तर मस्त अशी बाजरीची भाकरी तयार झालेली आहे व्यवस्थित भाजून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता तर मस्त आपलं गावरान पद्धतीची जी थाळी आहे ती तयार झालेली आहे बेसन कांदा भात तांदुळाची भाजी आणि बाजरीची भाकरी आणि हिरव्या मिरची पचडी तुम्ही नक्की बनवून पहा तुम्हाला सर्वांना नक्की आवडेल चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद